तब्बल 12 तासाच्या तुरुंगवासानंतर आमदार राजू कारेमोरे यांची तुरुंगातून सुटका झाली आहे। पोलिसांद्वारे 50 लाख रुपये व सोनसाकडी चोरीच्या भूमिकेवर आमदार ठाम असून पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले। अखेर तब्बल 12 तासाच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांची सुटका झाली आहे। त्यांच्यावर 31 डिसेंबरच्या रात्री मोवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातल्याप्रकरणी विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आले होते। या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती। मोवाडी दिवाणी न्यायालयाने आमदार राजू कारेमोरे यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती, त्यामुळे त्यांना भंडारा तुरुंगात नेण्यात आले होते। मात्र काही तासातच भंडारा सत्र न्यायालयाने आमदार कारेमोरे यांचा अंतरिम जामीन 15 जानेवारीपर्यंत मंजूर केल्याने त्यांची तब्बल 12 तासाच्या तुरुंगवासानंतर सुटका करण्यात आली आहे। यावेळी त्यांनी पोलिसांच्या 50 लाख रुपये लुटमारी संदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार आमदार कारेमोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे। 50 लाख रुपयाची आपला चोरी तर झाली, डकैती झालीच आहे, आणि तो गुन्हा ज्यांच्याकडून घडला त्यांच्यावर कारवाई नाही झाली, ते आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी म्हणजे जे आपण म्हणतो चोर सोडून संन्यासाला फाशी अशा टाईपचा हा आपला विषय झाला आहे। त्यांनी वेळेत जर ती कारवाई केली असती तेवढा आपला बाकी गदारोळ झाला नसता, परंतु ते आपली चमडी वाचवण्यासाठी, स्किन वाचवण्यासाठी, स्वतःच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी त्या सर्व त्यांनी आपला हे एक आपला एक ड्रामा बनवला आहे, त्याच्यात आपला फसवण्यात आलेला आहे। भाऊजी आपण आरोप लावलाय त्याच्यासाठी आता न्यायालयीन लढाई लढणार आहात? हो बिलकुल, पक्का लढू, प्रश्नच येत नाही। ते घामाचे पैसे आहेत, हरामाचे पैसे तर आहेत नाही, त्यांच्याकडून वसूल करूच, आणि त्यांची आपला म्हणजे आपला हे पोलीस विभागाचे आपला डकेत बनत असेल तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? ही जी जमानत मिळाली आहे ही त्यांची इंटरिम बेल अप्लिकेशन अलाव झालेली आहे, आणि ही 15/1/2022 ही बेल ॲप्लिकेशन इंटरिमचं ऑर्डर आहे, आणि त्याच्यानंतर मेन ॲप्लिकेशन जी आहे ती 15/1 डिसाईड होईल। आणि आता त्याची बेल झाल्यानंतर आम्ही जी समोरची जी प्रोसिजर आहे ती म्हणजे खरंच पोलिसांनी कारवाई बरोबर केली की नाही केली, कारण राजू कारेमोरे साहेब हे एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात आणि हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच ते प्रत्येक गावामध्ये या कोणावर काही अत्याचार होत असेल ते त्यांच्यासाठी नाव घेत असतात आणि ते त्यांचं कामच आहे। त्याचप्रकारे त्यांनी पोलीस स्टेशनला सुद्धा काही लोकांबरोबर अन्याय झाला होता, तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरिताच त्यांनी पोलिसांकडे जाऊन त्या विचारपूस केली, परंतु पोलिसांनी कोणत्याही प्रकारची काही इन्क्वायरी न करता, कोणत्याही प्रकारचा बरोबर तपास न करता त्यांच्यावर ही सूड भावनेच्या दृष्टीने ही कारवाई केलेली आहे। परंतु ही कारवाई पोलिसांनी केली पण आम्ही न्यायालयामध्ये ते सिद्ध करून दाखवू की त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, आणि आम्ही त्यांना सर्वप्रमाणे न्याय कायदे जे आहेत कायद्याची बाजू आम्ही भक्कमपणे मांडून त्यांना या गुन्ह्यातून बाइज्जत बरी करण्याचा आम्ही प्रयत्न करू।